गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हाउ आर यू ऑल? मित्रांनो, आपण कधी लक्ष दिलं आहे का की आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या जेवढ्या पण समस्या ज्यांच्यामुळे आपल्या वैचारिक परिस्थितीमध्ये फार फरक पडतो, आपला मानसिक ताणतणाव जास्त वाढतो, त्या सर्व समस्या आपणच बऱ्याचदा आपल्या वैचारिक गुंतागुंतमधून निर्माण केलेल्या असतात. कुठलाही निर्णय असो आयुष्यातला, स्पर्धा परीक्षांची तयारी असो, पैसे कमवण्याबद्दल असो, नोकरीधंद्याचं टेन्शन असो किंवा एकंदरीत कौटुंबिक परिस्थितीचं टेन्शन असो, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या डोक्याचा भुंगा हा एकाच विचारांनी पोखरलेला असतो, ते म्हणजे भविष्यात माझं काय होणार. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की प्लीज डोंट बी अफ्रेड ऑफ युअर फ्युचर, बिकॉज द वरी ऑफ द फ्युचर किंवा भविष्याची काळजी ही आपल्याला सातत्याने एका बाजूला अपंग करत असते, एका बाजूला पांगळी करत असते. आणि हेही लक्षात घ्या, भविष्य म्हणजे दुसरं तिसरा काहीही नसून तुमच्या वर्तमानातल्या कृती आहेत. आणि वर्तमानातल्या कृती तुम्ही भविष्यातल्या काळजीच्या आधारे चांगल्या पद्धतीने नाही केल्या तर एनिवे तुमचं फ्युचर हे खराब व्हायचंच असतं. So at the start of this week, I would like to tell you that stop being afraid of what could go wrong and start being positive about what could go right. बरोबर आहे. खऱ्या स्थितप्रज्ञासारखं वागण्याचा जर आपण प्रयत्न केला आणि सद्यस्थितीला आपल्या हातात जे रिसोर्सेस आहेत, जी वेळ आहे, जी साधनं आहेत, त्यातून आपण चांगलं काय करू शकतो ह्या संदर्भात जर विचार करण्याचा प्रयत्न केला तर आय एम व्हेरी शुअर माय डिअर फ्रेंड्स, आर प्रेझेंट विल बी इक्वली इफेक्टिव्ह, दॅट विल इम्पॅक्ट आर ब्राईट फ्युचर. त्यामुळे भविष्यात काय होईल ह्याची काळजी करण्यापेक्षा वर्तमानात मी काय करू शकते किंवा वर्तमानात मी काय करू शकतो ज्याच्यामुळे माझं भविष्य हे चांगलं होईल असा जर विचार केला आणि आपल्या वैचारिक दिशेला आपण जर चांगल्या पद्धतीने वळवलं तर मित्रांनो, आपलं भविष्य हे उज्ज्वलही असतं आणि ते तितकंच प्रकाशमानसुद्धा असतं आणि यशस्वीसुद्धा असतं. बिकॉज बाय रिडिंग एन नंबर ऑफ बायोग्राफीज ऑफ ऑल सक्सेसफुल पीपल, त्यांच्या आयुष्यातलं ध्येय एकच होतं, यशस्वी झालेल्या कुठल्याही विद्यार्थ्याने आणि कुठल्याही व्यक्तीने भविष्याची फार काळजी केली नाही, पण हो, वर्तमानातला वेळ मात्र पूर्णपणे सत्कर्णी लावला. आणि वर्तमानातला वेळ हा पूर्णपणे सत्कर्णी लावण्यामध्ये आपण जर यशस्वी होणार असू तर देअर इज नो चान्स दॅट आवर फ्युचर विल बी डार्क. त्यामुळे भविष्याची काळजी करणं सोडून द्या मित्रांनो, वर्तमानातला प्रत्येक क्षण जगायला शिका आणि प्रत्येक क्षण आपल्या हेतूसाठी वापरायला शिका. आय एम व्हेरी शुअर दॅट युअर फ्युचर विल बी इक्वली ब्राईट अँड यू विल बी शायनिंग ॲज लाईक अ सन. सो नेव्हर एव्हर बी अफ्रेड ऑफ द फ्युचर. हो, काळजी करायचीच असेल तर वर्तमानाची काळजी करा, वर्तमानात असलेल्या परिस्थितीची काळजी करा आणि त्यातून बाहेर कसं पडू शकतो यासाठी थोडी सकारात्मकता दाखवा. ही सकारात्मकता आपल्याला आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडते आणि ह्याच सकारात्मकतेच्या आधारे आपण आयुष्यातल्या मोठमोठ्या संकटांना तोंड देऊ शकतो. सो बी रेडी फॉर द प्रेझेंट अँड स्टॉप वरिंग अबाउट द फ्युचर, बिकॉज युअर फ्युचर डिपेंड्स ऑन वॉट यू डू इन युअर प्रेझेंट.